मला वाटतं की वसई विरार महानगरपालिकेने 2018 ज्यावेळेला पाणी तुडुंब भरलं होतं आणि वसई विरारमध्ये जो काय प्रलय टाईप हे तयार झालं होतं त्यावेळेला निरी IIT कडनं एक रिपोर्ट मागवला होता आणि त्यावेळेला अनेक नेत्यांनी असा दावा केला होता की ह्याच्यापुढे वसईत कधीही पाणी भरणार नाही. त्या आयोगाला 12 करोड रुपये 10 ते 12 कोटी रुपये आपण खर्च केला. त्यांना 10-12 कोटी रुपये दिल्याच्या नंतर एक ज्यावेळेला त्यांचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी सुचवल्या गेल्या की जर वसई विरारमध्ये पाणी भरलं नाही पाहिजे तर त्यासाठी या या गोष्टी केल्या पाहिजेत. वसई विरार महानगरपालिकेने अशी कुठलीच गोष्ट केली नाही. जर त्यावेळेला वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं असतं आणि त्यावेळेला जर याच्या बाबतीत योग्य ती उपाययोजना केली असती तर आज वसई विरारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. गेल्या वर्षीही पाणी भरलं होतं, याही वर्षी पाणी भरतं आहे. पाऊस जाऊनसुद्धा आता 24 तास होत आले तरीसुद्धा वसईतील विविध भागांमध्ये अजूनही पाणी आहे. आज अशी परिस्थिती आहे वसई विरारमध्ये की पाण्याच्या टाक्यांमध्ये ड्रेनेजचं पाणी गेलेलं आहे, पावसाचं पाणी गेलं आहे, त्यामुळे मागचे 2 दिवस लोकांच्या घरी पियायला पाणी नाही आहे. सो अशा परिस्थितीमध्ये एवढं सुंदर हरित शहर, मी नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टीत सांगतो की एवढं सुंदर हरित शहर असलेलं वसई विरार ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामाच्या विळख्यामध्ये येत आहे आणि इथले अधिकारी डोळे मिटून बंद करून बसलेले आहेत, पालकमंत्र्यांचं या शहराकडे लक्ष नाही आहे, सत्ताधारी फक्त आश्वासनं देतात त्याच्या पुढे जात नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये वसई विरारचे जे हाल आहेत त्याला मला वाटतं की त्याला देव नाही. काय सगळे मुडदाड आहेत, तो आयुक्त मुडदाड आहे, तो आशिष पाटील फक्त पैसे घ्यायला कलेक्शनसाठी बसवलेला आहे, कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही लोकांसाठी न्याय मागायला जायचं तर कोणाकडे जायचं, अशा चोर अधिकाऱ्यांकडे ज्यांनी 12 कोटी रुपये खर्च करून हा आयोग आयोगाचं गठन केलं, त्यांच्याकडनं रिपोर्ट घेतले आणि त्याच्यावर कामच केलं नाही, मग का हा आयोगाची नेमणूक केलीत, का ते 12 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेत, की त्यातही तुमचा हिस्सा होता, नक्की काय. सो वसई विरारकरांना पूर्णपणे रस्त्यावर सोडण्याचं काम सध्या महापालिकाने आणि सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे आणि मला वाटतं याच्यावर लोक येत्या निवडणुकीमध्ये यांना यांचा मार्ग आणि यांची जागा दाखवून देतील.